गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण क्राफ्टमध्ये फिश शिकणार आहे आणि फिशसाठी त्याच्या फिश बनवण्याच्या आधी आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड बनवायचं आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड कसं करायचं हे आज मी तुम्हाला शिकवते आहे. कॉपीच्या चारही साईडने तुम्हाला मार्जिन लाईन ड्रॉ करायची आहे. आणि क्राफ्ट पेपरचं फिश बनवून आपण चिपकवणार आहे बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतर. अशा प्रकारे पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर अंडर वॉटर ट्रीज तुम्हाला बनवायचे आहे. मी मात्र स्केच पेननी डायरेक्ट करते आहे, तुम्हाला मात्र पेन्सिलनी करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग स्केच पेननी आउटलाईन करायची आहे. तुम्हाला तुमच्या हिशोबाने पण क्रिएशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला जे वाटतं आहे मी त्या हिशोबाने त्याचं बॅकग्राऊंड तयार करते आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमची क्रिएटिव्हिटी वापरली तर अतिशय सुंदर होईल सगळं ड्रॉईंग. या प्रकारे केलं आहे मी आणि इथे काही मी छोट्या फिश पण बनवते आहे. काही स्टोन स्टारफिश किंवा जेलीफिश तुम्हाला जे बनवायचं असेल ते तुम्ही बनवू शकता. मी जेलीफिश बनवते आहे. त्यानंतर वॉटर तुम्हाला बनवायचं आहे कर्व लाईन ड्रॉ करून. अशा प्रकारे आपण नेहमीच कर्व लाईन ड्रॉ करून वॉटर बनवलेलं आहे. जिथे ट्रीज फिश वगैरे येतात त्यांच्या आजूबाजूनी बनवत न्यायचं आहे तुम्हाला खालपर्यंत या प्रकारे. अशा प्रकारे पूर्ण बॅकग्राऊंड रेडी झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की याला कलर कसं करायचं आणि त्यानंतर मग आपण फिश बनवून इथे चिपकवणार आहे या जागेवर. म्हणून मी इथे कुठेही फिश बनवलेल्या नाही आहे, खालच्या बाजूनेच आपण ड्रॉ केलेलं आहे. कारण आपण ज्या फिश बनवणार आहे क्राफ्ट पेपरच्या त्या मोठ्या राहतील तर मग त्यासाठी स्पेशल व्यवस्थित जागा मिळावी म्हणून आपण ही एम्प्टी ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला ड्रॉ केलेलं आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कलरिंग कसं करायचं ते सांगणार आहे. थँक्यू.